तसेच इथे उपस्थित असलेल्या वीर माता वीर पत्नी आणि माझ्या भगिनी या कार्यक्रमास उपस्थित असलेले माझे सैनिक बांधव तसेच इतर सर्व भडगावमधील माझे सहकारी मित्र वगैरे आजचा हा कार्यक्रम जो घेतलेला आहे या कार्यक्रमास मला आवर्जून बोलवल्याबद्दल मी प्रथम आपल्या फाउंडेशनच्या जे अध्यक्ष वगैरे असतील किंवा आपले जे कोण त्यांचं मी आभारी आहे. आपल्याला सर्वांना माहितच आहे की हे फाउंडेशन तयार करणं म्हणजे ही एक काळाची गरज होती. आज आपले जवान सीमेवरती निबिडा छात्र उभे राहून आपल्या देशाचं रक्षण करत असतात. आम्ही सुद्धा या जो काही आपला गाव असेल किंवा जो कुठला भाग असेल तिथे आम्हाला नेमणूक दिलेली असेल त्या भागाचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. परंतु आमचं जे कर्तव्य आहे या कर्तव्याच्या मानाने जे आमच्यासाठी असणारे जे शत्रू असतील ते अंतर्गत शत्रू असतात आणि ते अंतर्गत शत्रू म्हणजे काही कारवाया करत असतात किंवा काय तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आमचं काम असतं. परंतु जेव्हा देशाचं रक्षण करताना तुम्ही जेव्हा सीमेवर उभे राहता तेव्हा तुमच्या समोरासमोर हा शत्रू असतो आणि त्याच्या गोळीला प्रत्युत्तर देण्याचं काम आपले हे जवान करत असतात. आपले जवान आम्ही आमच्या कुटुंबाबरोबर तरी असतो थोडंफार जरी असलो तरी कधी ना महिन्यातून एक दोन महिन्यातून आम्हाला जाऊन येता येतं त्यांची हालचाल विचारता येते आणि त्यांच्याकडे लक्ष देता येतं. परंतु आमच्या या जवानांना जर एकदा ते सीमेवरती गेले तर आपल्या सर्व कुटुंबापासून आपले आई वडील आपली पत्नी आपल्या भगिनी आपले भाऊ यांच्यापासून बराच कालावधी जातो त्यांना कधी कधी सुट्ट्या मिळतात आणि मग ते येत असतात. परंतु आपल्या देशाचं रक्षण करणं हे आद्य कर्तव्य असतं आणि जीवाचे उदार म्हणून ते आपलं काम तिथे करत असतात. अशा माझ्या वीर जवानांचं जेव्हा एखाद्या घरामध्ये एखादा जवान हा शहीद होतो तर ते शहीद झाल्यावरती त्याच्या घरातल्यांना त्याचा मोठा आभार असतो आणि तो आभार सुटून गेलेला असतो आणि त्या आभारासाठी त्यांना जी काही म्हणजे एक रक्कम वगैरे जर काय मिळायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी त्यापर्यंत अशिक्षित वगैरे असतात आणि त्यांना त्याच्यात नॉलेज नसल्यामुळे ते वेळेवरती सुद्धा मिळत नाही आणि कधी कधी त्याच्यामध्ये काय आणि किती आहे याचं सुद्धा त्यांना अंदाज येत नसतो. मग अशा वेळेस किंवा एखादा जवान शेत झाल्यावरती तो आला त्यांच्या अंतर्विधीसाठी पूर्वी मला वाटत वाटतं की अशा पद्धतीने जे आपण आता तुम्ही नियोजन करता त्या प्रकारचं नियोजन कधी मी पाहिलेलं नव्हतं मला. पण आज मी इथे असताना म्हणजे भरघोस शहरात असताना मला वाटतं मी ते चार जवानांचं हे शहीद झाले होते आणि त्या शहीद जवानांच्या अंत्ययात्रेसाठी जे आपले बांधव आहेत ज्यांनी ही संघटना उभी केलेल्या आपला फाउंडेशन तयार केलेलं आहे हे लोक एवढं नियोजन करतं आणि अतिशय त्याच्यामध्ये एवढी गर्दी होत असते तर त्यावेळेस पोलिसांना त्या गर्दीचा किती त्रास होऊ शकतो बंदोबस्ताला हे आम्हाला माहिती आहे. परंतु यांच्या या नियोजनामुळे तो जो त्रास आहे पोलिसांचा त्रास आहे तो अतिशय कमी होतो आणि सर्वजण एकदम म्हणजे गळून दिसून येतात आणि युनिफॉर्म मध्ये ते सर्व तिथे उपस्थित असतात आणि लोकांना ते कंट्रोल करण्याचं सुद्धा काम करत असतात. त्याचं नियोजन जे आहे हे जी फाउंडेशन तयार झालेली आहे किंवा यांची एकी जी झाली युनिटी झालेली आहे त्याच्यामुळे ते शक्य होत आहे आणि आता तर त्यांचे फाउंडेशनचे उद्घाटन झालेलं आहे म्हणजे ते आता जे महाशय यांनी सांगितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये आता ह्या माझ्या माता भगिनी जे आहेत ज्यांना बरोबर तशा याच्यामध्ये सुखसुविधांची हे पाहिजे त्यांचे सर्व आपल्याला पार पाडण्यासाठी हे फाउंडेशन सदैव तत्पर राहील आणि
मला सत्ताचा आनंद होतो की मी ह्या शहराचाही विलंब न करता आपण त्या ठिकाणी एक भव्य असं स्मारक एप्रिल महिन्याच्या नंतर त्या पाचोरा वाडे शहरा वाडे गावामध्ये उभं करण्याचा मी फोनवरून त्यांना त्या ठिकाणी सांगितलं. विषय अंत्यविधीचा होता पण त्या लोकांमध्ये इतका आनंद झाला की त्यांनी अंत्यविधीमध्ये सुद्धा टाळ्यांचा कणकणाट केला आणि तो टाळ्यांचा आवाज मला फोनवर मुंबईमध्ये ऐकायला मिळाला. याचा अर्थ असा आहे की या लोकांनी म्हणजे नुसते सैनिकच नाही तर त्यांच्या माता पित्यांचं सुद्धा अभिमान वाटेल की असा असताना सुद्धा या देशाच्या रक्षणासाठी त्या निश्चितपणे आपल्या मुलांना जाण्यासाठी प्रोत्साहित करतात की आपल्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मी नेहमी सांगतो परंतु माझा देखील एक खारीचा वाटा असावा याकरता मी मागच्या काळामध्ये पाचोरा आणि वडगाव तालुक्यातल्या जवळपास म्हणजे त्या काळामध्ये 2013 किंवा 14 कदाचित असेल 2013 मध्ये मी या सगळ्या सैनिकांचा आणि त्यांच्या माता पित्यांचा सत्कार करण्याचं नियोजित केलं. मला असं वाटतं की त्यावेळेस मी 13-14 मध्ये जेव्हा आकडेवारी घेतली तर जवळपास 2600 ते 2700 तरुण आमचे या देश सेवेसाठी रक्षण करतायत असा आकडेवारी माझ्या समोर आली. ही खऱ्या अर्थाने एक अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून निश्चितपणे आज जी काही आपण फाउंडेशन उभं केलंय या फाउंडेशनच्या माध्यमातून जी जी काही सेवा आपल्याला देता आली आपले जे अनुभवाचे बोल आपल्याला जर का तरुणांपर्यंत पोहोचवता आले अर्थात ते आपण पोहोचवता यात माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. परंतु आज या फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची सेवा करण्याचं काम मला असं वाटतं की आपले हे सगळे माजी सैनिक आणि आजी सैनिक हे करतायत. उद्या कुठलाही सैनिक हा रिटायर होऊन आल्यानंतर आपल्या या माजी सैनिकांच्या फाउंडेशन मध्ये तो सामील झाल्याशिवाय राहणार नाही. माझी जी एक संकल्पना होती की मागच्या काळामध्ये हे जे काही आजी माजी सैनिक आहेत यांचा वीर मरण पत्करल्यानंतर गव्हर्नमेंट कडून काय भेटायचं ते भेटतं किंवा आम्ही रिटायर झाल्यानंतर जे काय दोन पैसे मिळतील ते मिळत असतात. आमचं आयुष्य हे कोरड्या विहिरीच्या काठावर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही कारण आमचा तरुण हा जवान हा संपूर्ण देशाचं रक्षण करत असताना केव्हा त्याचा वीर मरण पत्करावं लागेल हे सांगता येत नाही तो कधी शहीद होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून अशा ह्या रक्षणकर्त्याला या देश सेवकाला जर का आपल्याकडून काही देता आलं आपल्याकडून जिवंतपणे त्याच्या परिवाराला काही जर का करता आलं तर आपण निश्चितपणे ती सेवा केली पाहिजे हा एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून मी प्रयत्न केला. मी अधिवेशनामध्ये आवाज उठवला की आमच्या ह्या सैनिकांच्या साठी आम्हाला घरपट्टी माफ करता येईल का आम्हाला पाणीपट्टी माफ करता येईल का ते हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्राचा आपल्याला करता येईल का हा निश्चितपणे प्रयत्न आपण केला. परंतु मला असं वाटतं की मला काही प्रमाणामध्ये त्याच्यात यश आलं त्याच्यात जो काही निर्णय झाला तो माजी सैनिकांसाठी झाला परंतु आजी सैनिकांसाठी सुद्धा तो व्हावा अशी एक प्रामाणिक इच्छा असताना ही नगर पालिकेमध्ये सत्ता होती पाचोऱ्याला सत्ता असताना आम्ही खराब केला आणि आम्हाला ऑडिटरने सुद्धा शक व्यक्त केला शिवनचा आमच्या विरोधात त्याच्यामध्ये मत मारलं गेलं परंतु आम्ही सांगितलं की जी काही रिकव्हरी होईल ती आमच्या खिशातून गेली तरी चालेल आमच्या विरुद्ध ती रिकव्हरी झाली तरी चालेल परंतु हा आमचा ठराव हा पारित करावा आणि हा डिसिजन निश्चितपणे आम्ही पाचोरा नगरपालिकेमध्ये घेतला. काही टेक्निकल अडचणी आपल्याला त्या आल्या मराठे साहेब तुम्ही त्याचे साक्षीदार आहात पाचोरा नगरपालिकेमध्ये आपण सर्व्हिस आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आमच्या विषयावर जे काही नगरसेवकांनी आम्ही ठराव केलेला आहे नगरसेवकांच्या ठराव जी काही रिकव्हरी येईल ती असते नगरसेवकांची तुमची टिप्पणी विरोधात जाऊ तुम्ही टिप्पणी विरोधात द्या आणि आमच्यावर ते सगळं होतं की नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी हा ठराव केलेला आहे त्याच्यामुळे जर का ही फी माफ करता आली तर निश्चितपणे आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या एक शुभेच्छा देण्याला सुद्धा मला आनंद होईल आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तात आपल्या हक्काचा घरचा माणूस त्या नगरपालिकेमध्ये एका चांगल्या पोस्टवर कार्यरत आहे आणि मला असं वाटतं की शिवमेळा तुमचा शब्द हा परत येऊ देणार नाही आणि म्हणून ते जर का आपण केलं बाकी मी मस्त नाही शासनात आपणच मुख्यमंत्री आहेत असं समजा त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. नगरविकास विभाग आपल्याकडे आहे कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी येणार नाही याची काळजी निश्चितपणे आपण घेऊ. मला असं वाटतं की एक चांगला उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून आजच्या या
माजी सैनिक सेवा फाउंडेशनचं उद्घाटन मला वाटतं आपण आज केलेलं आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची मार्गदर्शन आपल्या सगळ्यांच्या हातून होईल. जे काही तरुण भविष्यामध्ये या देश सेवेला जाण्यासाठी ज्या ज्या काही त्रुट्या असतात, आपण जर का एखादी गाव पाहिलं आणि तिथे जर एखादा पोलीसवाला पोलीस मध्ये भरती झाला तर अनेक मुलं त्याच्या मार्गदर्शनाने पोलीस मध्ये जातात. एखादा सैनिक जर का आमच्या गावातला जर का भरती झाला तर त्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्याच्या पावलावर पोहोचून ते सैनिक म्हणून भरती होतात. एखादा शिक्षक झाला तर अनेक मुलं आपले शिक्षक होतात. त्याच पद्धतीने मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने जर आमच्या ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी कुठला चांगल्या पद्धतीने नोकरी करण्याचा दोनच जर का कुठले वर्ग असतील तर ते मला वाटतं मिलिटरी आणि दुसरं पोलीस यांच्या पलीकडे आमच्या ह्या ग्रामीण भागातल्या तरुणांना खूप काही जास्त संधी मला असं वाटतं की मिळत नाही आणि ती संधी उपलब्ध करून देण्याचं काम मला वाटतं या सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जर का आपल्या या सगळ्या अनुभवी आमच्या या सैनिकांनी केलं तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचं नोकरी आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं. मी अनेक गावांमध्ये फिरत असताना आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक गावामध्ये किमान 100 मुलं हे 30 वर्षाच्या पुढचे तुम्हाला आता सापडतील. याचं कारण काय तर नोकरी नाही म्हणून छोकरी. आता एकमेव नोकरी आमच्याकरता मिलिटरी आणि पोलीस ही उपलब्ध आहे की जी सहज आम्हाला मिळू शकते, परंतु यांच्यासाठी सुद्धा आपण आता तोच माझा प्रयत्न आहे की मला खूप वाईट वाटलं मी ग्रामीण मध्ये फिरत असताना प्रत्येक गावामध्ये जेव्हा 600-200 मुलं वडतीचा आकडा मी तुम्हाला सांगतो 200 मुलं करीत गेलो भेटतील. 200 कोटली मध्ये आता मेजर इथं बसले किमान 100 मुलं कोटली मध्ये असतील की ते 27-28 वर्षाच्या पुढे गेले, परंतु अजूनही त्यांचं अविवाहित म्हणून आज त्यांच्यावर शिक्का मारतो होतोय. अनेक आमचे आई वडील सगळेजण संकटात आहेत, सगळेजण पश्चाताप करत आहेत, मुलं आमचे वाप मार्गाला जात आहेत कारण त्यांच्यापुढे हे सगळं संकट आहे आणि म्हणून हे आपल्याला कुठेतरी दूर करता येईल का हा प्रयत्न करत असताना मी मागच्या 2 महिन्यापूर्वी पाचोऱ्याला एक नोकरी मेळावा ठेवला, रोजगार मेळावा ठेवला आणि आता 5 फेब्रुवारीला आपण भडगावला रोजगार मेळावा ठेवलेला आहे की जेणेकरून या महाराष्ट्रातल्या एक चांगल्या पद्धतीच्या कंपन्या आता जवळपास 55-60 कंपन्यांना मी आमंत्रित केलेलं आहे. रोजगार याच्या नोकरीच्या बरोबरच आम्हाला रोजगार उपलब्ध करून देता येईल का म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे सगळे ऑफिसेस या ठिकाणी आपण बोलवलेले आहेत. खरं म्हणजे त्याची तारीख 22 होती, परंतु 2 फेब्रुवारी पर्यंत आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला ते पुढे ढकलावं लागलं आणि 5 फेब्रुवारी आपण तारीख ठेवली आहे की जेणेकरून 1000-1200-1500 तरुणांना जरी आपण नोकरी देऊ शकलो तर किमान त्याचा नोकरीचा तरी आपला लग्नाचा तरी प्रश्न संपेल असा हा एक मोठा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण या सगळ्या गोष्टी करतो. मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यात मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की आपण रिटायर होऊन सुद्धा या देशातल्या किंवा आपल्या भागातल्या तरुणांना काही मार्गदर्शन करू शकू का किंवा आमच्या ह्या आदिवासी सैनिकांना जर का काही गरज पडत वाटत असेल, संकट असेल, काही अडचणी त्यांच्या या उर्वरित आयुष्यामध्ये जर काही असतील तर त्या मला सोडवता येतील का हा एक उदात्त हेतू ठेवून खऱ्या अर्थाने मला वाटतं आपण या फाउंडेशनची स्थापना केलेली दिसते आहे. या सगळ्या गोष्टींसाठी मी या तालुक्याचा आमदार म्हणून मतदारसंघाचा आमदार म्हणून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देत असताना मी निश्चितपणे ग्वाही देतो की आपल्या ज्या ज्या काही अडचणी असतील त्या माझ्या लायक असतील तर सोडवण्याचा 100% प्रयत्न या निमित्तानं मी करेल अशी ग्वाही आपल्याला या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून अभिनंदन करतो, भावी जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण तुम्ही आमचे कुटुंब प्रमुखच आहात, कारण प्रतिनिधी आमच्या आणि आमचा आवाज तुम्ही बांबूपर्यंत पोहोचवला म्हणजेच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला तो झोपेपर्यंत उपस्थित भडगाव पातळीचे लोकप्रिय आमदार किशोरप्पा पाटील, भडगाव पीआय साहेब तसेच इतर मान्यवर तसेच माजी सैनिक बांधवानो, वीर नारी आणि माझ्या भगिनी, जे ते संस्थान सुरू केलेलं आहे ते निश्चितच आपल्या अडीअडचणी आणि समस्यांचे निकारण करेल यात काही शंका नाही, परंतु
आपण त्या ठिकाणी जाण्याची गरज आहे, आपल्या अडीअडचणी समजावून सांगण्याची गरज आहे. घरी बसून कोणीही तुम्हाला तुमची अडीअडचणी समजावून घेणार नाही किंवा सांगणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं तुमच्या प्रशासकीय अडीअडचणी दूर होतील, परंतु भाऊच्या पेन्शन पार्ट ऑर्डर्स आणि संबंधित जे काही काम असतील तर ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून होते. आणि मला माहित आहे की इथल्या एका सैनिकाला मी बाय फेस पण ओळखतो, नावावर नसलं ओळखत तर बाय फेस ओळखतो, तसेच भरपूर साऱ्या महिलांना पण मी ओळखतो. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक माजी सैनिकाचं, त्याच्या पत्नीचं किंवा वीर माता असेल वीर पिता असेल, प्रत्येकाचं काम मला वाटतं मी योग्य रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न केला. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व्हिंग डेथ हे प्रमाण मला वाटतं भारतात एक नंबरवर आहे, एवढे डेथ कुठेच होत नाहीत. याचं कारण लिकर कंझम्पशन. सर्वांना विनंती आहे की याच्यापासून थोडं दूर राहा, कारण जिंदगी खराब करण्याचं कारण हेच आहे. याच्यापासून थोडं दूर राहा. नवीन नवीन पोरं आणखी लग्न पण झालेलं नाही, काय झालं लिव्हर डॅमेज. आता बाकीच्यांना काय माहित नाही, परंतु मला एक गोष्ट माहित होती कुठं काय झालेलं आहे. आणि अशा वेळेस फायदा मिळवून घेण्यासाठी फार कष्ट घ्यावं लागते, प्रत्येक ठिकाणी खोटं बोलावं लागते, तरच होते. तुम्हाला सांगतो एक केस आहे, आता माझ्यासमोर समाधान सोनवणे 2005 मध्ये डेथ झाली होती, 2015 मध्ये डेथ झाली होती. पेन्शन इथं घरी येऊन डेथ झाली होती, पेन्शन तो कुठं मना केली होती. एके दिवशी त्यांची आई माझ्याकडे आली आणि सांगितलं असंच झालेलं आहे. त्यांच्याकडून मी त्यांचे ज्यावेळेस त्यांचे शिवा होते त्यांचा नंबर घेतला, त्यांची जी कॉल केला तेव्हा त्यांनी सांगितलं मला मी आता काय करू, माझ्यानंतर 3 शिव झाले तिथे, मग आता कोण त्यांचा नंबर दे म्हणलं. त्यांच्याशी नंबर घेतला, त्यांना कॉल केला, त्यांनी अटेंड केलं आणि त्यावरून मी मेसेज द्यावा मी असं असं बोलतोय म्हणलं आणि अशाची केस आहे याच्या संदर्भात आपल्याशी बोलायचं. त्यानंतर त्यांनी 2-4 दिवसानंतर मला कॉल केला आणि सांगितलं काय केस आहे. मग मी सांगितलं तुमच्या जवानचा युनिटचा जवान होता अशाची केस आहे आणि त्याच्या पाठीमागं म्हातारी त्याची आई आहे, पत्नी आहे आणि एक लहान मुलगा आहे. सोर्स ऑफ इन्कम 10 पैसे नाही, कुठेही काय नाही. जर आपण मदत केली तर सत्य म्हणून आणि आपण करू शकता. त्यांनी मला आश्वासन दिलं मी काय करू शकत नाही, पण म्हणलं मी कमांडरशी बोलतो त्यानंतर परत बघू आपण. बरं म्हणलं ठीक आहे. या बोलण्या 2-2.5 पहिले गेले आणि एक दिवशी अशी वेळ आली की तो कमांडर पशीच बसलेला होता आणि त्याला फोन केला. त्याने डायरेक्ट कमांडरला लावून दिलं, म्हणलं मला बोला सांगत तुम्ही सांगून द्या ना साहेबाला. साहेबाला ही कहाणी सांगितली. साहेब म्हणलं ठीक आहे करा केस प्रोसेस. केस प्रोसेस करत करत परत 3-4 महिने गेले आणि आज तुम्हाला सांगतो त्याची केस पूर्ण झालेली आहे आणि त्याला एजीआयचे 40 लाख मिळून दिलेले आणि पेन्शन भरायची सुरू होत आहे. काम केलेलं होतं, केलंच पाहिजे, यात काही शंका नाही. तुम्हाला म्हणजे विनंती आहे कुठेही जा, कुठल्याही ऑफिसमध्ये जा. सभ्यतेने जर तुम्ही आपले प्रश्न मांडले तर कुठलाही अधिकारी तुम्हाला कुठल्याही कामाला मदत करणार नाही. परंतु आपले सैनिक असे आहे की कुठे गेलो नाही तसं आता पाकिस्तान बोलवणार आहे. म्हणजे माझ्याच मीच देश चालवतो अशी भाषा वापरता. म्हणजे होणारं काम पण नका गेलं तर थांबवलं त्यानंतर बघता येईल. तर आपण द्या सभ्यताला पेश या तर प्रत्येक काम होईल. दुसरी गोष्ट आपल्या कामासाठी ही जी माजी सैनिकांची संघटनेची स्थापना केली आहे त्या संघटनेला सुद्धा काम करताना प्रत्येकाचा विचार प्रत्येकाचे आचार लक्षात घेऊन त्यांची समस्या घेऊन त्यांना काय मार्गदर्शन केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याचं ध्यान ठेवून जर पुढे जाल
तर निश्चितच त्या समस्येचं हाल 100% तुम्हाला म्हटल्याशिवाय राहणार नाही. तसेच आजकाल पेन्शनचे फार केवळ येत आहेत. आधार कार्ड प्रमाणे नाव असणं गरजेचं आहे, खासकर पत्नीचं. आणि आधार कार्डवर फोन नाव आहे आणि पेन्शन मध्ये फक्त सविता लिहिलं आहे ना आधार कार्ड मध्ये सविता कृष्णा पाटील जन्मतारीख. जोपर्यंत तुमचं पूर्ण क्लिअर कट होत नाही तोपर्यंत तुम्हाला पेन्शन भेटणार नाही. तर असे कोण माजी सैनिक असतील ज्यांचं पत्नीचं नाव पूर्ण नाही किंवा त्याचे आर्थ नाव आहे आणि जन्मतारीख नाही, पहिले जे माजी सैनिक आहेत त्यांचे जन्मतारीख सुद्धा नाही, तर असे काय असतील तर त्यांचे डॉक्युमेंट घेऊन या. ते मागायला लागून घेऊन त्यांच्या म्हणजे अगोदरच मागायला लागले तर वेळेवर पेन्शन भेटतील. तसेच कुठलीही सैनिक कल्याण मार्गाच्या बाबतीत कुठलंही काम असेल तरीही तुम्ही येऊ शकता, कुणाच्याही शिफारशीची गरज नाही आणि त्याच दिवशी हातात काम करून घेऊन जाऊ शकता. मी कुणालाही आरोप ठेवत नाही, प्रत्येक आलेल्या माजी सैनिकांचे हातात काम करून घेतो. सिंगल विंडो सिस्टम आहे, आला काम करून घेऊन जा, थांबायची गरज नाही, बार बार चक्र काढायची गरज नाही, इथून जा परत या, हे करा ते करा अशी काही गरज नाही. बेशक तुमचं काम कुणाजवळ इथून जर कोण येत असेल त्याजवळ जर त्या तरी करून देत मी बार बार चकडा कुठे करायची गरज नाही. बाकी कुठल्याही कुणी समस्या असेल तर कधीही माझ्याकडे येऊ शकता आणि त्या कसल्याही पेन्शनच्या किंवा व्यक्तिगत कुठल्याही समस्या असतील त्या मी बिलकुल तुमच्यासाठी 24/7 हजर आहे. कधीही तुम्ही फोन केला तर मी अटेंड केलेलं आहे किंवा एखाद्या कुठे बिझी असेल तर त्याला मी रिप्लाय करून विचारतो काय बाबा सांग. प्रत्येक ठिकाणी तुमच्या पाठीची मी उभा आहे. कुठल्याही ठिकाणचं काम असतं चाहे कलेक्टर ऑफ ऑफिसचं असू किंवा कुठल्याही बाकी साहेबचं असू द्या, त्या ठिकाणी प्रत्येक मी स्वतः जातो आणि प्रत्येक त्या कामाला कसं मार्ग लावायचं ते पाहतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. बाकी कुठलीही समस्या असेल तर कधी येऊ शकता, आपला जास्त वेळ घेता. आपला जास्त वेळ न घेता मी माझ्या भविष्यात संपतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सल्लोक बोर्डाचे अध्यक्ष आहात आणि त्या माध्यमातून आपण आपलं काय चांगलं चांगलं वक्तव्य आहे आम्हाला समर्थन सरवण्यासाठी मी शुक्र या शब्दाचा अर्थ मी बंदक घेऊन शत्रूला मारून अशी आणि त्या उक्तीप्रमाणे आपण सगळ्या शिपाई जे महाराष्ट्र आणि या सर्वांच्या उक्तीप्रमाणे अध्यक्षाच्या भाषणाच्या नंतर मी सगळ्या मान्यवरांचं आल्या आल्या सगळ्या मान्यवरांनी आपला जोर दिला. मी त्यांचं आभार मानतो सर्वांचं. आलेल्या सर्वांचा मी आला काही माहिती मिळाला सर, मी माझी आधी सैनिक आला, मी सर्वांचा आभार मानतो आणि मी या सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना जेवणासाठी आमंत्रित करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला पण आपला जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी ज्ञान कसा म्हणजे समोर समोर बघायचं दादा थोडं सरक बरं बेटा तोरामध्ये.